पाहता गेल्या आठवडाभर तुम्ही शरद पवारांचं राजीनामा नाट्य बघितलं आणि त्यानंतर ते ज्या स्फूर्तीनं बाहेर पडलेत, आज आता निपाणीला कर्नाटकच्या प्रचार सभेला ते चाललेत. तुम्ही भाजपचा एक गॉसिपमध्ये असलेला डाव पुन्हा फेल झालाय का? आमचं कुठलंही गॉसिप नव्हतं, ना आमचा कुठला डाव होता. मी वारंवार सांगितलं होतं की अजित पवार साहेबांचा ना माझा संपर्क झालाय मागच्या 4 महिन्यापासून, ना ते आमच्या संपर्कात आहे. आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाही आहे. त्यांच्याच महाविकास आघाडीकडनं त्यांनाच टार्गेट केलं जात आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात होता आहे. आमच्याकडनं कधी अजितदादाकडे कुठली आमचा संपर्कच झाला नव्हता आणि त्यामुळं उगीच त्या ठिकाणी कपोलकल्पित बातम्या आल्या. पण जो काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 दिवस एपिसोड चालला, खरं तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे हा एपिसोड जो होता तो एपिसोड हा ती स्क्रिप्ट होती आणि ही स्क्रिप्ट सर्वांना पूर्वीच माहीत झाली होती. मला हे 100% माझं मत आहे. एखाद वेळी कुणाला पटेल माहीत नाही, पण माननीय शरदचंद्र पवार साहेबाबद्दल मी काही बोलणे योग्य नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, सर्वांना त्यांना मान्यता आहे पक्षामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक लोक त्यांना मानतात, त्यांचं एक मोठं वलय आहे. पण मला हे पूर्वी माहीत होतं की जे शरद पवार साहेब कर्मवीर भाऊराव जींच्या रयस शिक्षण संस्थेचा घटना बदलवू शकतात. कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी तयार केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलवून अध्यक्ष होऊ शकतात. अशा अनेक शिक्षण संस्था आणि अनेक अशा सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून बदलून पवारसाहेब अध्यक्ष झाले. मग माझ्यासमोर प्रश्न येतो तेव्हा की अशा वेळी 50 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणात घातलं आणि ज्यांनी पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केल्यानंतर ते कसं काय दुसऱ्याला अध्यक्ष होत होती? ते दुसऱ्याला अध्यक्ष कधीच होणार नाही हे मला 100% माहिती होतं. आणि मला या राष्ट्रवादीच्या 3 दिवसाचा जो खेळ होता, ते महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं नौटंकी झाली, आपल्या एखादा घरगुती तमाशा असतं ना, त्या घरगुती तमाशामध्ये वागनाट्य असतं ना, तसा खेळ वागनाट्य असतं ना, तसा खेळ होता. आणि त्यामुळं मला याच्यामध्ये पूर्वी माहीत होतं की हे स्क्रिप्ट आहे, तयार केलेली स्क्रिप्ट आहे आणि या स्क्रिप्टवर महाराष्ट्राला त्यांना 3 दिवस, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला 3 दिवस प्रचार माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही नौटंकी करायची होती, केली.